फळबाग लागवड केली जाते. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. अशीच लागवड सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा फलटण तालुक्यात केली आहे. याच फलटणमधील धुमाळवाडी गावात प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या जोरावर गोल्डन जातीच्या सीताफळाची लागवड केली आहे. या धुमाळवाडी गावाला फळांचं गाव म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळखलं जातं. या धुमाळवाडीतील प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांनी आपल्या 4.5 एकर क्षेत्रामध्ये गोल्डन सीताफळाच्या फळबागेची लागवड केली आहे. या सीताफळाच्या लागवडीमुळे त्यांना कितीचा नफा मिळाला, या सीताफळाची लागवड कशी केली जाते याबद्दलची अधिकची माहिती घेणार प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांच्याकडून. मी संजय रामचंद्र धुमाळ, मी धुमाळवाडी गावात मध्ये राहतो. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गाव डोंगराच्या कडेला छान वसलेलं आहे आणि माझी सीताफळीची एक बाग आहे. साधारण 4-4.5 एकर बाग आहेत. साधारण 1500 ते 1600 झाडं आहेत माझी सीताफळीची. तर सीताफळीलासुद्धा आम्ही होम बॅगिंग वगैरे करतो आणि रसायनमुक्त सीताफळसुद्धा तयार होतं आमच्याकडे आणि अतिशय सुंदर क्वालिटी तयार होती त्याच्यापासून. आणि त्याचं पाणी साधारण मार्केटिंग हैदराबाद, कलकत्ता, दिल्ली आणि तामिळनाडू या भागातनं आमच्या इथं गावी धुमाळवाडी गावी व्यापारी येऊन ते सगळं घेऊन जातात इथं. माझं सीताफळ हे गोल्डन जातीचं आहे आणि ते साधारण वार्षिक एका एकरात साधारण 6 ते 7 टनापर्यंत निघतं आणि मार्केटही खूप छान असतं. 100, 110, 90 साधारण ह्याच्या दरम्यानच मार्केट राहतं आहे कंटिन्यू. त्यामुळं भरपूर मागणी आहे गोल्डनला सुद्धा आणि टिकाऊ आहे. 8-9 दिवस पिकलं तरी सीताफळ राहतं आहे. ते एक्सपोर्टला वगैरे कुठंही पाठवा, अतिशय सुंदर, अजिबात खराब होत नाही आहे, छान राहते आणि ते सुद्धा छान होते आणि दर भरपूर राहते त्याच्यामुळे. या सीताफळीतून साधारण 1 एकरी 6 ते 7 टन माल निघतो आहे आणि तो साधारण माझं 4-4.5 एकर बाग आहे. त्यात साधारण 24 ते 25 टनापर्यंत माल निघतो आहे आणि तो साधारण 20-25 लाखापर्यंत त्याचं वार्षिक उत्पन्न मिळतं आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कष्टाची तयारी यावर कोणतीही गोष्ट शक्य करता येते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संजय जाधव आहेत. या संजय जाधव यांनी आपल्या 4.5 एकर क्षेत्रामध्ये सीताफळीची लागवड करून लाखो रुपयाचं उत्पादन घेत असल्याचं देखील प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांनी सांगितलं आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.